Bale, uma nova web series uma de cam carnara, minha do Kumar Nilkan, YNK. E a web series uma de minha Swiss na crítica bhumika saakar li liya hai. तो वेडा असतो बाळू मामाच्या बकऱ्यात जाऊन शाणा होतो मी गाडी विलेज मध्ये राहतोय ऍज अ ॲक्टर म्हणून मी करिअर करतोय आणि माझ्या करिअर मधला हा चांगला अनुभव आहे नमस्कार मी नंदकुमार भिकाजी निलकंठ माझं गाव शिल्पेवाडी मी गडिंगलजमध्ये राहतोय पण गडिंगलजमधले सेंद्री गावात राहणारे संतोष शामराव राऊत हे डिरेक्शन कॅमेरा आणि सगळेच हँडल करतात म्हणायचे आणि छान आहेत ते गोड आहेत आणि समजूतदार आहेत सगळ्यांना समजून सांगतात मला सुद्धा स्वतःच त्यांनी समजून सांगितलं की असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे असं सगळं म्हणजे हँडल करून घेतात त्यांनी तर ते त्यांच्याबद्दल बोलावं थोडं कमीच आहे आणि त्यांनी मला एक दिवस असं मी विचार करत होतो की मला हा रोल मिळायला पाहिजे कोणता तर खुल्याचा रोल मला करायचा आहे भविष्यात कधी जर मला खुल्याचा रोल मिळाला तर करायचा आहे एवढा विचार करून मी 2 दिवस थांबलोय तेवढ्यात मला 2 दिवसानंतर राऊत सरांचा मला फोन आला आणि म्हणाले की एन के तुम्हाला असा असा एक रोल आहे आणि तो करायचा आहे मी म्हटलं कोणता तर त्याने म्हणाले की खुल्याचा रोल आहे तो करायचा आहे मग मी म्हटलं नशिबाने मी म्हटलं की मी 2 दिवसानं त्या गोष्टीची कल्पना करतोय आणि तीच गोष्ट करण्यासाठी तोच रोल करण्यासाठी मला एका डिरेक्टरचा फोन येतोय मग मी भाग्यवंत बोललो की मी मग एका क्षणात त्यांना सांगितलं की सर मी तयार आहे आणि मी तो रोल करणार आणि मग आम्ही ते ठरवलं आणि मग त्यांच्याकडे मी भेटण्यासाठी गेलो आणि मग मी सरांना जाऊन भेटलो मग सरांनी मला सांगितलं की असा असा रोल आहे तो रोल तुला करायचा आहे आणि तुझ्यासारखा चांगला रोल कोणीच करणार नाही म्हणून तुला मी फोन केला मग ठीक आहे म्हटलं सर मी करूया मला रोल सांगा म्हटलं मग त्याने रोल सांगला की एक कॅरेक्टर असा आहे नरसू इकळकर खुळा असतो आणि तो बाळूमामाच्या सानिध्यात गेल्यानंतर त्यांच्याजवळ गेल्यानंतर त्यांच्या चरणाशी गेल्यानंतर तो एका आठवड्यात छाना होतो हा रोल होता मग हा रोल करायचा होता मग मी कराय ठीक आहे म्हटलं सर करूया आणि आम्ही मग शूटिंग चालू केलं शूटिंग झालं आणि लास्टचा एक सीन राहिला होता की तो लास्टचा सीन असा होतो की तो छाना झालेला असतो आणि मग बाळूमामाच्या चरणावर जाऊन तो रडायचा होतो आणि मग तो सीन करायचा होता तो सीन लास्टचा सीन करतेवेळी संध्याकाळचे 6 वाजले होते आणि अंधार पडला होता आणि मग आता आम्हाला प्रश्न पडला की हा रोल आता शूट कसा करायचा कारण का लाईट नाही नैसर्गिक सूर्याची जी लाईट असते ती लाईट पूर्णपणे गेली होती आणि मग काय करायचं कळलं नव्हतं मग तरी सुद्धा सर म्हणाले की घेऊया चला काय होती भुग्यामध्ये शेवटी बळवं आपल्या पाठीशी आहेत म्हटल्यावर काहीच प्रॉब्लेम येणार नाही आपण शूट करायला चालू करूया आणि त्यावेळेला नेमकी बरोबर तिथं बकरी आली आणि बकऱ्यानंतर बकऱ्यात आम्ही शूटिंग करायला चालू केलं शूटिंग करायला चालू केल्यानंतर ज्यावेळी तो सीन आम्ही केला आणि त्यावेळेला भरपूर आम्हाला त्रास झाला पण चांगलं काम करताना कधीसुद्धा त्रास होतोच पण बेटर होतं चांगलं होतं आणि मग ते रोल माझा चांगला झाला आणि शेवटीचा मला आवडलेला रोल म्हणजे ते बाळूमामाच्या चरणावर गेल्यानंतर मी हात वर करून बाळूमामा मी तुम्हाला सोडून कधीच जाणार नाही हा सीन मला सर्वात आतापर्यंत मी त्यांच्या वेबसिरीजमध्ये काम केलेला सर्वात चांगला रोल म्हणजे माझा हा रोल की मला हा रोल खुळ्याचा चांगला निभवता आला आणि राऊत सरांनी माझ्यावर जे हे दाखवलं की आपुलकी दाखवली की त्यांना कॉन्फिडन्स दाखवला माझ्यावरचा तो कॉन्फिडन्सला मी त्यांना सिद्ध झालो हे माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे आणि राऊत सरांचीसुद्धा मी धन्यवाद म्हणतो की मला त्यासाठी मला तुम्ही योग्यतेचं समजला आणि गडिंगलजमध्ये मी ज्यावेळी बाळूमामा वेब सिरीजला काम करायला लागलो त्यावेळी मला बरेच काही असे अनुभव आले त्यातला एक अनुभव तुम्हाला सांगतो की मी असंच वेब सिरीजला काम करत होतो आणि मला लोक काही लोक इथले फॉलो करत होते भरपूर लोक आम्हाला फॉलो करत होते आणि त्या व्यक्तीनं मी त्या घरी गेल्यानंतर मला असा एक भारी अनुभव आला की त्या व्यक्तीला मला बघायचं होतं म्हणजे जी व्यक्ती मला वेब सिरीजमध्ये बघत होती त्या व्यक्तीला बघायचं होतं की हा माणूस गडिंगलजमधला कोण आहे आणि त्या व्यक्तीला बघायचं आणि योगायोग असा झाला की मी एका सरांच्या घरी कामाला गेलो होतो मी इलेक्ट्रिशियन काम करतोय आणि मी ते काम करायसाठी गेलो होतो फॅन जोडण्यासाठी गेलो होतो आणि त्या सरांनी सांगितलं की मला की माझं दुसरं आणि घर आहे स्टँडजवळ आणि तिथं मला माझ्या घरात जाऊन काही छोटी रिपेरिंग करायची आहे ती करायची आहे म्हणून सांगितलं
मला माहित नव्हतं की हा माणूस मला बघण्यासाठी मला त्याला त्या माणसाला बघायचं आहे हे मला माहित नव्हतं. पण मी ह्या सरांच्या सानिध्यातून त्या घरी गेलो आणि तेच त्यांचे पाहुणे शेजारी पाहुणे होते आणि त्यांना ते माझी वेबसिरीज बघत होते बाळूमामी वेबसिरीज बघत होते. मग एक दिवस त्या सरांनी सांगितलं तर मी गेलो तिथं. तिथं गेल्यानंतर मी काम करायला लागलो पण त्या मी माझा लुक रेग्युलर असल्यामुळे त्यांच्या ते लक्षात आलं नाही. आणि नंतर ज्यावेळी मी सगळं काम पूर्ण केलं आणि मग मी त्या तिथून काम पूर्ण करून खाली उतरलो. म्हणजे त्यांच्या दुसऱ्या मजल्यावर काम होतं आणि खाली उतरलो. उतरल्यानंतर एक मजा अशी झाली की त्यांनी त्यांच्या मुलग्यानं मला ओळखलं आणि मला म्हणाला की मुलगा की त्यांच्या वडिलांना सांगितलं की हे बाळूमामा वेबसिरीजला काम करतात. मग त्यावेळी त्यांना कळलं अरे बापरे हा आमच्या इथे काम करायला आहे असा मला एक अनुभव आला. आणि त्यांनी मग सांगितलं की तुम्हाला भेटून फार छान वाटलं कारण मी भरपूर दिवसापासून तुम्हाला भेटायचं असं मी ठरवलं होतं. म्हणजे त्यांना मला भेटायचं होतं आणि मला माहित होतं ह्यांना मला भेटायचं आणि मला हे सुद्धा माहित होतं की मी ह्यांच्याच घरी काम करायला जाणार आहे. हा योगायोग झाला आणि मला हा फार मोठा अनुभव आहे. आणि हा आमची पोचपावती म्हणायची की एखादी व्यक्ती हे कॅरेक्टर बघण्यासाठी उत्सुक असते. हे कॅरेक्टर त्या बाळूमामी विश्वरूपने काम केल्यानंतर बघण्यासाठी उत्सुक असते. हे राऊत सरांनी सुद्धा पोचपावती म्हणायची की तुम्ही मला घडवला आणि मग त्यांना ती पोचपावती मिळाली म्हणजे की माझ्याकडून एवढी छान तुम्ही ऍक्टिंग करून घेतला. मग असा मला एक अनुभव आलेला आहे. आणि त्यांनी मला मग बसवलं घरी त्यांच्या आणि सरबत दिला. मग आम्ही थोडं बोललो. बोलल्यानंतर त्यांनी म्हणाले तर आम्ही तुम्हाला तुमची वेबसिरीज प्रत्येक वेळेला फॉलो करतो आणि प्रत्येक वेळेला बघतोय असं त्यांनी आम्हाला सांगितलं. म्हणजे असे भरपूर अनुभव आम्हाला आलेले आहेत. तर मित्रांनो, तुमच्या ह्या सपोर्टमुळे की आम्ही एवढं चांगलं काम करू शकतोय आणि ह्याच्यासाठी मी आता परत तुम्हाला सांगतो की आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट द्या की तुमच्या तुम्ही आम्हाला जेवढा सपोर्ट देणार तेवढा आम्हाला उत्स्फूर्त वाटते आणि आम्हाला अजून काहीतरी वेगळं तुम्हाला द्यावं असं वाटते. आणि असाच आमच्या आम्हाला आशीर्वाद द्या आणि आमचं चॅनेल बघत राहा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा आणि घंटी दाबायला विसरू नका. Japan.